मी मेघना, मेघनाच रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं कच्च्या करीची चटणी करणार आहे, तर त्यात कांदा घालून आहे करणार आहे। तर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर माझा चॅनल नवीनच आहे तर प्लीज सबस्क्राईब करा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तर करीची चटणी आहे, खूप सोपी आहे आणि झटपट होते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथं पहिलं एक छोटंसं कांदा घेतलेला आहे, ते मी कांदा इथं कापून घेणार आहे। तर आंब्याची चटणी करताना आहे हरभऱ्याचं डाळ आणि कांदानेच खूप छान लागतो। तर मी इथं हरभरा डाळ आहे भिजू घातले होते, एक 2 तास झालेले आहेत आणि त्यानंतर मी इथं कांदा चिरून घेत आहे। तर मी इथं हिरवी मिरची कापून घेतली होती, पण मी हिरवी मिरची आहे घातलेला नाही आहे, ह्यात लाल मिरची पावडरच घालून घेणार आहे। तर आपण याला मिक्सरलाच लावून घेतो। तर हे खरं कलबत्त्यात कुठलं की खूप छान असं होतं चटणी। तर हे बघा मिक्सरच्या भांड्यात आहे घातलेलं आहे। तर हे मी सगळं एकत्रच घालून करणार आहे। तर 1-2 चमचे हे हरभरा डाळ भिजू घातलेले ते घेतलेलं आहे, त्यानंतर ते कैरी होते तर ते घेतलेलं आहे। कैरी आहे आंबट होते म्हणून मी थोडंसंच घेतलेलं आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आहे जिरं घातलेलं आहे। आता हे आपण मिक्सर करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही एक एक सुद्धा घालू शकता, पण माझं थोडंसं आहे म्हणून मी एकत्रच करून लावलेलं आहे सगळं। तर ह्याला आपण खूप असं बारीक नाही करायचं, सारखं असं बंद चालू करून ह्याला आपण बारीक करून घेणार आहोत। तर हे बघा माझं इथं झालेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहे, हे मी हातानेच काढत आहे इथं आणि एका वाटीत आहे काढत आहे। तर तेच वाटीत मी काढत आहे जे हरभरा डाळ आपण भिजू घातलं होतं। तर हे बघा खूप छान असं झालेलं आहे, तर बारीक असं झालेलं नाही आहे, बरोबर झालेलं आहे। हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते। तर छान झालेलं आहे इथं आपल्या चटणी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला, आवडलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा।